नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत मधुबन लॉन्स, पुणे सोलापूर हायवे, कदमवाक वस्ती। नळदुर्ग ते अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गाचे काम अनधिकृतपणे सुरू असून सदर काम थांबवा या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील शहापूर येथील साठवण तलावात शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले। नळदुर्ग ते अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम चालू असून या रुंदीकरणात शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत। या जमिनीचा शासनाने मावेजा द्यावा या मागणीकरिता शेतकरी संघर्ष समितीने न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाचे अवमान करून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 652 नळदुर्ग ते अक्कलकोट या रस्त्याचे काम अनधिकृतपणे चालू असून संबंधित ठेकेदाराने शेतकऱ्याची दिशाभूल करीत आहेत असा आंदोलकांनी आरोप करीत संबंधितांवर शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे। या मागणीकरिता शहापूर येथील साठवण तलावात शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। जलसमाधी आंदोलनात अनुचित प्रकार घडू नये यासाठी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आंदोलक शेतकऱ्याने तलावात जलसमाधी घेणार असा आक्रमक पवित्रा घेतल्याने नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत आणि पोलीस निरीक्षक सुधीर मोठे यांच्या मध्यस्थीने आक्रमक झालेल्या आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करून आंदोलन माघार घेण्यात आले। आंदोलनात जोशी, सरदार सिंह ठाकूर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहाजी सोमवंशी यांच्यासह शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। आजच्या आंदोलनामध्ये आज स्थगिती मिळालेली आहे, काय तोडगा निघाला? तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की 8 दिवसानं आम्ही त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याची आणि तुमची बैठक लावू। त्या बैठकीमध्ये तुम्हाला जे काय विषय आहेत तुमचे ते मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू असं प्रशासनाच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी सांगितल्यामुळं आम्ही आज या ठिकाणी हे आंदोलन स्थगित केलेलं आहे। हे आंदोलन संपलेलं नाही आहे, हे आंदोलन फक्त आज आम्ही स्थगित केलं म्हणजे फक्त एक पाऊल आम्ही मागवलं। आज आम्ही त्यांना सांगितलंय की जर समजा यानंतर काय जर तुमच्या गाड्या या ठिकाणी रस्त्यावर दिसतील, काम करताना दिसत असेल, तर मग शेतकरी कुठला निर्णय घेतील ते आम्ही आज तुम्हाला या ठिकाणी सांगू शकत नाही। धन्यवाद। रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सतीश राठोड, उस्मानाबाद।